मुंबईत गेल्या आठवड्यात पडलेल्या तुरळक पावसानं सात धरणातील पाणीसाठा थोडा वाढलाय. सातही धरणात मिळून 86% जास्त पाणीसाठा जमा झालाय. तर भातसा या सर्वात मोठ्या धरणातही 82% पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातल्या शेतीसाठी जायकवाडी आणि नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाणी सोडलं जाणार आहे. त्यानुसार नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. तर जायकवाडी धरणातून 1 सप्टेंबरला पाणी सोडलं जाईल. पंढरपुरात चंद्रभागेचं पात्र कोरडं ठाक पडलंय. आज पुत्रदा एकादशीनिमित्त भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली. मात्र नदीला पाणीच नसल्यानं शेकडो भाविकांना पवित्र स्नानापासून वंचित राहावं लागतंय. चंद्रभागेच्या पात्रात कायमस्वरूपी पाणी राहावं यासाठी विष्णुपद बंधारा गुरसाळी बंधारा बांधण्यात आला. मात्र हे दोन्ही बंधारे पावसाअभावी कोरडेच आहेत. धाराशिव जिल्ह्यात महिन्याभरापासून पावसानं दडी मारली आहे. त्यामुळे शेती धोक्यात आली आहे. सिद्धेश्वर वडगाव परिसरात पाऊस नसल्यानं सोयाबीनचं पीक करपू लागलंय. शेताला द्यायला पाणी नसल्यानं शेतकऱ्यांनी उभ्या सोयाबीनच्या पिकावर रोटावेटर फिरवलाय. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळदीचे दर घसरले. या आठवड्यापर्यंत हळदीला 18 ते 20 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत होता. मात्र आता वाशिम आणि रिसोड कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये 9 ते 13 हजारांचाच भाव मिळतोय. अचानक हळदीच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सोलापूर जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसानं दडी मारली आहे. खरीपाची पिकं करपून चालली आहेत. उजनी धरणात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदा पाण्याअभावी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. वाशिममध्ये 2 एकर शेतातील कपाशी पिकांची रानडुकरांनी नासाडी करून नुकसान केलंय. शेतशिवारात रानडुकरांसह इतर वन्य प्राण्यांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हिरवला जातोय. दरम्यान वन्य प्राण्यांचा कायम बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बाजार समिती बंदचा फटका अजूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. काही दिवसांपूर्वी बाजार समिती लिलाव बंद असल्यामुळे शेकडो किलो कांदा सडून खराब झालाय. आंबेगाव तालुक्यातील भावडी इथल्या वखारीत साठवलेल्या शेकडो किलो कांद्याला बाजार समिती बंदचा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचं हजारो रुपयांचं नुकसान झालंय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.